नमस्कार सर्व मंडळींना, माझा नमस्कार। परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावहा, परोपकाराय दर्त मित शरीरम। दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यासाठी झाडे फळांनी भरतात, नद्या दुसऱ्यांच्या उपयोगासाठीच राहतात आणि त्या वाहत असतात, गायी दुसऱ्यांसाठीच दूध देतात, तसे हे शरीरही दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्यासाठीच आहे। आणि म्हणून या शरीराचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करायचा नसून तो आपल्या देशासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी आणि गावासाठी केला पाहिजे, याचे एक संस्कारपीठ लोकांच्या मधून अतिशय सर्वसामान्य लोकांसाठी निर्माण झालेलं आणि अलीकडच्या काळात अशी व्यक्ती पुन्हा भेटेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। बहुजन समाजाला जाग यावी, त्याचे परित्राण घडावे यासाठी प्रयत्नशील असणारी कर्ती माणसे किती झाली। निरक्षरता, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता यांच्यापासून खेड्या पाण्यातल्या भोळा भाबडा समाज कधी सर्व संकटातून मुक्त होईल, या सर्व गोष्टींची चिंता करणारे काही समाज पुरुष आपल्या महाराष्ट्रात घडून गेले। आणि याच्यात जर कोणाचं अग्रभागी नाव घ्यायचं असेल तर ते नाव आहे संत गाडगे बाबा। विचारांचा गोंधळ न करता सर्जन सुलभ आणि सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत आजन्म ते विचार आपल्या समाजासाठी मांडणारे बाबा लोकांना विचारित, आम्ही अडाणी, आम्हाला धर्म कळत नाही, आम्ही वागावे कसे, जगावे कसे। बाबा त्यावेळेस त्यांना सांगत, धर्म सांगायचा नसतो बाबांनो, जगायचा असतो। धर्म ग्रंथात नसतो, धर्म जीवनात असतो। जीवनात वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं, अंगावर आलेल्या शत्रूला मित्र बनवायचं असतं। अपयश पदरी आलं म्हणून निराश व्हायचं नसतं, यशाच्या शिखराकडे जाताना मागे वळून पाहायचं नसतं। यश म्हणजे काय? तहानलेल्यांना पाणी द्या, भुकेलेल्यांना अन्न द्या, आणि जे उघडे नागडे आहेत ना त्यांना वस्त्र द्या, बेघरांना आसरा द्या, बेरोजगारांना रोजगार द्या, अंध अपंगांना औषधोपचार करा, जे दुःखी निराश असतील त्यांना हिंमत द्या, जगण्याची हिंमत द्या, मुक्या प्राण्यांना अभय द्या, मुला मुलींचे शिक्षण द्या आणि त्यांना गरीब तरुण तरुणींचे विवाह ठरवा, त्यांचे ते पार पाडा। बाबांनो कर्ज काढू नका, चेन करू नका, कष्टाशिवाय भाकर खाऊ नका, निरंतर उद्योग करा, निरंतर उद्योग करा। हा गाडगे बाबांचा संदेश आहे। बाबांचे सांगणे, वागणे आणि जगणे यात अजिबातही तफावत नव्हती। म्हणजे तुकोबांचं वचन तुम्हाला आठवते का? बोले तैसा चाले, तयाची वंदावी पावले। महाराष्ट्राच्या इतिहासात सतत 50 वर्ष झपाटलेल्या स्थितीत जनसामान्यांचे प्रबोधन करण्या जीवाच्या आकंदाने जग करणारा माणूस तो लोकोत्तर महापुरुष झाला। आणि तो महापुरुष होण्यासाठी समाजासाठी काय काय खस्ता खाल्ल्या ही गोष्ट जर आपल्या सर्वांसमोर मांडायची असेल तर त्याचं उत्तम आणि अतिउत्तम उदाहरण देईल मी पा, ते गाडगे महाराजांचं आहे। गाडगे बाबा हे एक विलक्षण दर्शन होते, ते मुलखा वेगळ्या ध्यानात होते। म्हणजे बाबांच्या अंगात धड सदरा नव्हता, चिंद्यांची गोधडी हेच त्यांचे महावस्त्र होते। तुटक्या पादत्राणांचे जोडे पायी विजोड असत पा, म्हणजे एका पायात एक चप्पल, दुसऱ्या पायात दुसरी चप्पल। लोकांनी टाकलेल्या खेटरातून बाबांनी केलेली ती कलाकृती असे, त्यांच्या डोईवर फुटके मडके असे, भोजनाच्या वेळी थाळी आणि नंतर ते शिरस्त्राण म्हणून ते वापरत। बाबांनी कशाचाही संग्रह केला नाही, असंग्रह वृत्तीने ते जगले। त्यांनी धर्मशाळा काढल्या, घाट बांधले। हे सगळं बाबांनी का केलं, कोणासाठी केलं, कशासाठी केलं, हाही प्रश्न आज समाजापुढे आहे। कोणासाठी जर काय केलं नसेल तर मी स्वतःसाठी काही करणार नाही। अन्नछत्रे आणि सदावर्ते उघडली, फिरते दवाखाने सुरू केले, कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली। आज भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी जी स्वच्छ भारत अभियान सुरू केलंय त्याला बाबांनी 50 वर्षापूर्वी सुरू केलं होतं। म्हणजे किती मोठी दूरदृष्टी असेल ते आचार्य अत्रेंनी आपल्या एका भाषणात सांगून ठेवलंय। आचार्य अत्रेंना गाडगे महाराज खूप आवडत आणि एकदा गाडगे बाबा पंढरपूरला गेले आणि त्या मंदिराच्या बाहेर साफसफाई सगळ्या लोकांनी केलेली घाण ते काढत होते। आत्रे म्हणले, बाबा चला पांडुरंगाला भेटून येऊ। ते म्हणले, जा तुझ्या विठोबाला जा विचारून ये, तिथे आतमध्ये काय करतोयस म्हणावं, ये बाहेर बघ तुझे लोक काय करतायत, तुझे मंडळी काय करतायत, किती घाण केली त्यांनी। म्हणजे पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला न भेटणारा पण प्रत्येक माणसात पांडुरंग पाहणारा हा एवढा मोठा महापुरुष या महाराष्ट्रात घडलेला आहे। पण स्वतःला पैशाला त्यांनी कधी हात लावला नाही, ते कधी गादीवर बसले नाही, सतरंजीवर सुद्धा बसले नाहीत, पडले जे तिथंच झोपले। त्यांनी जमिनीला आपली गोधडी बनवली आणि आकाशाला आपलं पांघरून बनवलं, अशा क्षेत्रात बाबा आयुष्यभर जगत राहिले। तीर्थक्षेत्रात राहणाऱ्या अनेक मंडळींना ते भेटत
परंतु कधीही देवाच्या गाभाऱ्यात गेले नाही. बाबा आळंदीला पंढरपूरला दोन्ही ठिकाणी जात, पण मंदिरात कधीच गेले नाही. पांडुरंगाला त्यांनी एक वंदन केलं. त्यांनी समाजामध्ये स्वच्छता अभियान राबवलं, लोकांमध्ये कीर्तन करून त्यांनी जनजागृती करून आणली आणि ते समाजातील त्या लोकांच्या पाठीशी उभे राहिले जे समाज घडवण्याचं काम करत होते. बाबांचे खरे रूप त्यांच्या कार्यात आणि कीर्तनात प्रकट होत. आचार्य अत्रे म्हणाले होते एकदा, सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात. म्हणजे बाबांचे कीर्तन हा विलक्षण दृश्य होते बा. तो एक उत्कट असा अनुभव होता. हजारो लोकांच्या मंडलाकार धारण केलेला असे, मैदानाला कुरुक्षेत्राचे रूप प्राप्त होई, मागे पुढे साथीदार नसे, पेटी तबला काहीच नसे, सांगणारे बाबा, ऐकणारे लोक, साथ देणारे सर्वांची आणि सर्वांनी, आभाळाच्या मंडपाखाली विचारांची विनामूल्य देवाणघेवाण चाले. आत्ताच्या सारखं कुणी एखादा महाराज येणार, मग त्याच्यासाठी सभागृह बुक होणार, मग त्याचे एसीमध्ये प्रवचन होणार, मग त्याचे कार्यकर्ते ऐकणार, मग त्याला दक्षिणा देणार, असं काहीही नव्हतं. कधी भजन, कधी प्रतिपादन, कधी श्रोत्यांशी संवाद आणि कीर्तनरूपी सर्वात महत्त्वाचं माध्यम त्यांचं होतं कीर्तन. बाबा कीर्तनात लोकांना बोलते करीत, त्यांच्या मुखातून वेदांत वदवीत. त्यांचे बोलणे सॉक्रेटिसप्रमाणे संभाषण स्वरूप होते बा. असाच एक कीर्तनाचा प्रसंग आहे. बाबा लोकांना प्रश्न विचारतायत, लोके उत्तर देत आहेत. देव किती? एक की अनेक? लोक म्हणतात एक. मग तुमच्या गावात मरे आहे का? लोक म्हणतात हो. म्हसोबा आहे का? हो. भैरोबा आहे का? हो. मग बाबा त्यांना म्हणतात, अरे देव जर एक आहे तर मग हे कोण आहेत? दगडाला सेंदूर फासून देव होतो का रे? आणि मग जर असं जर असेल तर मोठ्या एखाद्या डोंगराला सेंदूर फासा की? अरे विचार करा जरा. दुष्काळाने हजारो लोक मुंग्यासारखे मरून पडतात. इकडे दगडाच्या देवाला आणि तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य भरता, लोकांना मात्र उपाशी मरून देता. लाखो तरुण उदरमानासाठी वनवन फिरत असतात, त्याला शिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. बाप हो, विचार करा. लोक मूर्तीवर प्रभाव बाबा करीत, लोक अंतर्मुख होतात. बाबा भजनाला सुरुवात करतात, देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला. एखाद्या खेड्यातील जीवनात बाबा नेहमी समरस होत. लोक भराभर भोवती जमा होत, भजनाने सुरुवात होई आणि मग कीर्तन अगदी रंगात येई. लोकांची दाटी होत असे, बाबांचे भजन एकदम थांबे. त्यांच्या रसवंतीला मग भरते यायचे. लोकांच्या तर्कशक्तीला ते अगदी चालना देण्याचं काम करायचे आणि बोलायचे. बाबा एकदा बोलायला लागले की ते म्हणायचे, बाप हो, कर्जाच्या गाळात तुम्ही का रुतून बसता? का देवाची जत्रा करता? म्हणजे देवाच्या नावाखाली तुम्ही बकरे कापता, दारू पिता, हे सगळं तुम्ही स्वतःसाठी करता. मग पोरांना अगदी सावकारांच्या दारात राबायला लावता तुम्ही. अरे तुम्ही विचार करा बाबांनो, हे सगळं शक्य आहे का? विचार करा, विचार करा, विचार करा. गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला. सरळ साध्या भाषेत महत्वाचे प्रश्न मांडायचे. लोकांना प्रश्न पडायचा की बाबांचं एवढं ज्ञान येतं कुठून? बाबा तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकही दिवस शाळेत गेले नाही. म्हणजे या जगाची रीत पहा कशी आहे. जे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं जनगणमन हे प्रत्येक शाळेत म्हटल्याशिवाय एकही शाळा सुरू होत नाही, पण टागोर एकही दिवस शाळेत गेले नाही. म्हणजे गंमत बघा, जी शाळेत गेले त्यांनी समाजासाठी खूप काही केलं, असं कधी होतं का? नाही. पण जे कधी शाळेत गेले नाही त्यांनी समाजासाठी अहोरात्र चिंतन करावं, याच्यापेक्षा मोठं दैवी भाग्य त्यांच्याकडे काय असू शकतं? लोकांच्या विचारशक्तीवर पडलेला ताण कमी करण्यासाठी बाबा भजनाचा मधून आधार घेत एखाद्या जाती धर्माचा उल्लेख न करता बाबा कोणालाही दुखवत नसत. ते म्हणत, जाती धर्म देवानी नाही तर आपण निर्माण केलेत. अरे आपल्या सर्वांचं रक्त कसं आहे? लोक म्हणत लाल. मग मला सांगा, का तुम्ही जातीभेद करता? का समाजामध्ये तेढ निर्माण करता? तुम्ही अजिबातही तेढ निर्माण करायची नाही. सर्व एक आहेत आणि आम्ही सर्व एकाच आईचे लेकर आहोत, असं म्हणून बाबा सर्वांचं प्रबोधन करीत. पुढे बाबा सांगत, पा मी कोणाचा गुरु नाही, मला कोणी गुरु नाही, माझा कोणी शिष्य नाही. तुकाराम महाराज हे सर्वांचे गुरु आहेत आणि तुकाराम महाराजांनी जे सांगितलं ते मी करतोय. ते म्हणाले होते, देव पाहावे असी गेलो आणि देवच होऊन ठालो. देव कोणाला दिसत नाही. तुम्हाला सांगतो, देव माणसात आहे. देव पण त्या माणसाच्या वागण्यात आणि बोलण्यात आहे. पण देवाला असं वेगळं तुम्ही समजू नका. परंतु तो गांभाऱ्यात तुम्ही का शोधता? कोणी एका पदवीधराने बाबांना हटकले, बाबा प्राचार्य दांडेकर, सोनोपंत दांडेकर, इथूनच हाकेच्या अंतरावर SP कॉलेज आहे पा, पुण्याचे SP कॉलेजचे प्राचार्य धोतर घालत, त्यांचं नाव होतं सोनोपंत दांडेकर. ते म्हणत, बाबा प्राचार्य दांडेकर वारी करतात, देवदर्शनाला जातात, हे कसे? बाबा गमतीने म्हणाले, मामा वरच्या वर्गांना शिकवतात, मी शाळा चुकवणाऱ्यांना आणि नापास होणाऱ्यांना शिकवतो. माझे बोलणे अनपढ लोकांसाठी आहे
आणि समाजातील तळागाळातील लोकांसाठी आहे. बाबा स्वतः अनपढ होते, निरक्षर होते, पण ते समाज सुधारक होते, ते शिक्षण प्रसारक होते. भाऊराव पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे मित्र होते. बाबांचे शिक्षण प्रेम हे एका प्रसंगाने एका घटनेमुळे जागे झाले. महाराष्ट्रातील एका खेड्यात घडलेला हा जिवंत त्यांच्या डोळ्यासमोरचा प्रसंग आहे. बाबा त्याचे साक्षीदार होते. हा प्रसंग मराठवाड्यातला आहे. एका जमीनदाराच्या घरी एक शेतमजूर काम करत होता. त्याचा मुलगा काही शिक्षणासाठी परदेशी गेला होता, परगावी गेला होता. परगावी गेल्यानंतर तो त्याला एक पत्र पाठवतो. ते पत्र येतं, पोस्टमन ते पत्र तारीने घेऊन येतो. तार घेऊन आल्यानंतर त्या प्रसंगात पहा बरं काय होतं. महाराष्ट्रातील एका खेड्यात, म्हणजे हा प्रसंग कुठं आहे, शहरात नाही. तुम्ही म्हणताना असं कसं शक्य? हो, त्या काळात तेवढे अज्ञानी लोक होती. आणि मग काय होतं, अगदी त्याला ते पत्र वाचता येत नाही. ते पत्र तो घेऊन त्या जमीनदाराकडे जातो आणि जमीनदाराला म्हणतो मला वाचून दाखव. जमीनदार ते पत्र हातात घेतो आणि कुत्सित भावनेने हसतो. मग त्याला म्हणतो ठीक आहे, माझ्या अंगणातील ते लाकडे फोड, मग मी तुझे पत्र वाचतो. तोपर्यंत ते माझ्या हातात राहू दे. आता तो भोळा बाबडा तो मजूर पोराची खुशखाली खुशीली कळावी म्हणून अतिशय अशा भाऊक नजरेने म्हणतो आहो मी लाकडी फोडतो पण दोन ओळी वाचून तर दाखवा. नाही. आणि मग पुन्हा तो शिंतो, भागतो, कष्ट करतो, ते सगळी लाकडी फोडतो, आपला घाम पुसत पुसत त्याच्याकडे येतो. तो माणूस ते पत्र वाचून दाखवत नाही. मग तो शेवटी हवाल दिलून म्हणतो फक्त माझा पोरगा खुशाल आहे की नाही एवढं तरी सांगाव. पण तो उच्चवर्णीयाला काहीही फरक पडत नाही, त्या जमीनदाराला काहीही फरक पडत नाही. शेवटी बाबा तिथे येतात, ते लाकडे त्याला फोडू लागतात आणि मग ते पत्र घेऊन त्याला म्हणतात ही अवस्था आपली का झाली, कारण आपण शिकलो नाही. आता इथून पुढं तुम्हाला अक्षर ओळख झाली पाहिजे. म्हणजे शिक्षणाचं महत्व हे अशा प्रसंगातून सुद्धा बाबांनी समाजाच्या पुढे आणलं. आणि म्हणून त्यांना साताऱ्याचे कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षण संस्थेचे संस्थापक आपले आप्त वाटत पा. ते म्हणत भाऊराव पाटलांना, भाऊराव तुम्ही खरे पुण्यवंत आहात, खेड्यापाड्यातील गोरगरिबांची लेकरं तुम्ही आपल्या पदराखाली घेता आणि त्यांना एका झोपडीत ठेवता, एका शाळेत शिकवता. भाऊराव देवसुद्धा तुमच्या दारात पाणी भरील. आणि काळाच्या ओघात रे शिक्षण संस्थेचा वटवृक्ष वाढला पा. त्याचे पारंभ्य महाराष्ट्रातल्या तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात पसरल्या आणि एक शिक्षण नावाची चळवळ भाऊराव पाटलांनी उभी केली. त्या भाऊराव पाटलांचं एक सहज मला एकाच प्रसंगाचं रम्य स्मरण होतंय, ते मी आपल्याला सांगू इच्छितो. भाऊराव पाटलांची शिक्षण संस्था एकदा संकटात सापडली. बाबांनी त्यांचं सुदर्शन चक्र आपल्या हाती घेतलं, कर्मवीरांचा कैवार घेतला आणि संस्थेला संकटमुक्त केले. तो प्रसंग पहा, सन 1948-14 गांधीजींचा वध झाला, सगळीकडून काहून वाजले, कल्लोळ उसळला, मोडतोड जाळपोळ सर्वत्र चालू होती. समाजकंटकांना तर काय रानच मोकळे झाले. महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचे कोणीतरी कान भरले. निराधार अपसमजांचे मळप सर्वत्र दाटले. रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद करण्यात आले. या जाळपोळीच्या खाईत उगवत्या पिढीचा होरपळ होणार हे बाबांना कर्मवीरांना दिसून आले. कर्मवीरांना मग एकच पर्याय दिसला. अशा वेळेस ते काय केलं त्यांनी, कर्मवीरांना त्यावेळेस बाबांचं स्मरण झालं. पा, गाडगे बाबा त्यावेळेस नाशिकला होते. गोदातटी त्यांचं कीर्तन प्रवचन प्रबोधन चालू होतं. कर्मवीर नाशिकला गेले, बाबांना भेटले, आपला अर्थ त्यांनी बाबांच्या कानी घातला. बाबांनी ऐकून घेतले, त्यांना अभय देऊन म्हणाले मी पाहतो, तुम्ही काय करायचं ते मी पाहतो, तुम्ही काळजी करू नका. बाबा उठले, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघाले. गोदातटी असणारे चिरगुटांचे हे चिंध्यांनी झाकलेले सूर्यबिंब मंत्रालयाकडे मुंबईला निघाले. बाळासाहेब खेर हे बाबांचे भक्त होते. बाबांना पाहताच हात जोडून मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली, बाबा असे अकल्पतपणे आलात, मला निरोप पाठवायचा, मी आलो असतो तुमच्याकडे. बाबा म्हणाले माझेच एक लहानसे काम निघाले म्हणून सरळ तुमच्याकडे आलो. खेर साहेब, बाबा तुम्ही आज्ञा करायची आणि ती मी पाळायची, हा आपला शिरस्ता आहे. बाबांनी खेरांना सांगितले, खेड्यापाड्यातील निरापराध निराधार कुटुंबातील अनेक मुले भाऊराव आपल्या पंखाखाली घेऊन मायेच्या ममतेने सांभाळतोय, त्यांना शिकवतोय. तो रयतेचा वाली आहे. तो महात्मा आधी कुणी बोलला असेल तर त्याचा राग धरू नका बाळासाहेब, त्याच्या पाठीवर मारा पण पोटावर मारू नका. खेर साहेबांना सर्व काही उमगले. मला जे एक शक्य आहे ते मी करतो बाबा, असे त्यांनी बाबांना आश्वासन दिले. थोडे दिवस निघून गेले, संस्थेवरचे संकट टळले. शासकीय अनुदान 7 दिवसात रयत शिक्षण संस्थेचे चालू झाले. सातारा शहरात अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी 4 भिंतीच्या उतरणीवर महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी उभी आहे. जेव्हा या जागी काहीच नव्हते तेव्हा भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने गाडगे बाबांचे विराट जनसमुदायासमोर कीर्तन झाले.
भाऊसाहेब आपल्या शिक्षण कार्याने अजरामर होतील असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं आणि ती भविष्यवाणी खरी ठरली खरी ठरली खरी ठरली. या आशीर्वादानंतर सभेनंतर 8 वर्षांनी संस्थेवर गंडांतर आले. आशीर्वादरूप या दात्याने पुन्हा त्याचे निवारण केले. कर्मवीर कृतज्ञ होते. त्यांनी कृष्णा कोयनेच्या संगमावर वसलेल्या कराड गावात संत गाडगे महाराज कॉलेज काढून ऋण विमोचनाचा अवलंबसा प्रयत्न केला. बंडोबा मुकादम या नावाने बाबांचे भक्त कर्मवीरांच्या पाठीशी उभे राहिले. कृष्णेच्या तीरावर त्यांनी एक शिक्षण पंढरी वसवली. ही पंढरीत कालांतराने नवजीवन पेठा दिसू लागल्या. आता ती विद्यानगरी झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबांच्या भक्तिभावाने विचारपूस करीत 14 जुलै 1949 दिवस होता. बाबा दादरच्या डॉक्टर महाजनींच्या दवाखान्यात उपचार घेत होते. बाबांच्या आजाराचे वर्तमान आंबेडकरांना कळले. डॉक्टर आंबेडकर तेव्हा भारताचे कायदा मंत्री होते. सायंकाळी त्यांनी तातडीला दिल्लीला पोहोचायचे होते. त्यांनी आपल्या मंत्रालयाला कळवले, गाडगेबाबांना भेटून त्यांची विचारपूस करून मी येतो. डॉक्टरांनी 2 घोंगड्या खरेदी केल्या. बाबांच्या भेटीसाठी ते दवाखान्यात गेले. त्यांना पाहून बाबा म्हणाले, तुम्ही कशाला आलात? तुमचे 1-1 मिनिट लाख मोलाचे. मी हा फकीर, आपला अधिकार केवढा मोठा. यावर डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते, बाबा आमचा अधिकार 2 दिवसांचा. उद्या खुर्चीवरून उठलो तर आम्हाला कोण पुसणार? आपली योग्यता आढळ आणि अमर आहे. आपण कोणाकडून काहीच घेत नाही, स्वीकारत नाही हे मला माहीत आहे. पण मी आज 2 घोंगड्या आणल्यात आपल्यासाठी, एक अंथरण्यासाठी आणि एक पांघरण्यासाठी. उभय त्यांचा परस्पराविषयींचा हा भाव पाहिला डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतरांचा निर्णय घेतला. दुभंगलेल्या चित्तांचा दहा अनुभवणारे दलितांचे बाबा गाडगेबाबांना भेटले. एक बाबा समाजाच्या हितासाठी दुसऱ्या बाबाला भेटला. त्यांचे मत त्यांनी बाबांना विचारले. यावर गाडगे महाराजांनी सूचक आणि शैलीत आपलं उत्तर दिलं. ते म्हणाले, तुम्ही जाणते आहात बाबासाहेब, पण एक गोष्ट सांगतो पा, ते तुमचे तुम्ही पहा काय करायचे ते, पण 2 रस्ते मात्र टाळा. भारताबाहेरून आलेल्यांना रस्ता तुम्ही सोडून द्या. तुमच्या मागे लक्षावधी लोक आहेत, त्या लेकरांची दिशाभूल होणार नाही याची मात्र काळजी घ्या. आंबेडकरांनी ख्रिश्चन होऊ नये आणि इस्लामचा अंगीकार करू नये एवढ्या बाबांनी सूचित केले, पण त्याचे तुटक त्रोटक आणि सांकेतिक पद्धतीने. म्हणजे प्रश्न कुठे निर्माण होतो? आपल्या भोळ्या बाबड्या अनुयांची हेडसांड होऊन देऊ नका. हे गाडगे बाबांनी, ज्यांनी आयुष्यामध्ये अनेक डिग्र्या घेतल्या, त्या बाबासाहेब आंबेडकरांना अधिकारवाणीने सांगितलं आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी ते अतिशय प्रेमाने ऐकलं. हा 2 विचारवंतांचा संवाद होता, ह्या 2 माणसांचा संवाद होता, ह्या 2 महाऋषींचा संवाद होता, जे अहोरात्र समाजासाठी आपलं चिंतन मनन आपला देह झिजवत होते. महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि गडकोटावर प्रेम करणारे प्रसिद्ध लेखक गोनी दांडेकर यांनी काही वर्ष बाबांच्या बरोबर भ्रमण केले. त्यांच्याबरोबर ते फिरले. आपल्या स्मरण गाथेत दांडेकरांनी बाबांच्यावर सुंदर सुंदर शब्दाकार केलेला आहे. त्यानंतर त्यांनी बाबांचे स्वतंत्र चरित्रही लिहिले. त्यात गोनीदा म्हणतात, गोनी दांडेकर. गोनीदा म्हणजे गो नी दांडेकर. गाडगे बाबांचे संपूर्ण जीवन म्हणजे धगधगत्या अग्निकुंडाची कहाणी आहे. धगधगता अग्निकुंड म्हणजे काय हो? आपल्या मर्मभेदक आणि परखड शैलीने दांभिकांना नमोहरण करणारे ज्येष्ठ प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य आत्रे बाबांबद्दल म्हटले होते. ते म्हणाले होते, गाडगे बाबांच्या कर्तृत्वाचा आलेख महाराष्ट्राच्या नजरेसमोर आहे आणि तो कधीच नजरे वाचून वेगळा जाणार नाही. गाडगे बाबांचा जन्म अमरावती या ठिकाणी दर्यापूर तालुक्यात असणाऱ्या शेनगाव नावाच्या या गावी छोट्या गावी झाला. 1876 बाबा जन्माला आले. शहरापासून दूर असणाऱ्या आणि आडगावी एका परीट कुटुंबात बाबांचा जन्म झाला. त्यांचे बालपण हे डेबूजी नावाने गेले. मला आठवतंय आता अलीकडच्या काळात मोहन जोशी सरांनी त्यांच्यावर डेबू नावाचा चित्रपटही केलेला आहे. पण चित्रपटाच्या उंचीत हे व्यक्तिमत्व बसणार नाही पा. आजही स्वच्छतेपासून तर प्रबोधनापर्यंत बाबांचं जीवन आपण दररोज आचरावास आहे. आणि म्हणून बाबांनी समाजाला काय दिलं, समाजासाठी त्यांनी काय केलं, याच्या अनेक गोष्टी आता या ठिकाणी सांगताना मी थोडंसं ओघवतं घेतो. बाबांनी अगदी मनापासून समाजाची सेवा केली. त्यांच्या जीवनावर त्यांनी कधीही कुठल्याही ऐशोआरामाचं कधी मळब दाटून दिलं नाही. कीर्तन हे त्यांनी त्यांचं माध्यम ठेवलं. मरती ऐसे अनंत एकाची की का करू खंत, तुका म्हणे मूढ लोक करी मेली याचा शोक. म्हणजे स्वतःचा मुलगा गेल्यानंतर बाबांचं कीर्तन चालू होतं. कीर्तनात तार आली. तार आल्यावर त्यांना कोणीतरी सांगितलं, बाबा गोविंद महाराज गेले. त्यावेळेस आपला मुलगा एकुलता एक मुलगा गेल्यानंतर बाबांनी कीर्तन थांबवलं नाही. त्यांनी त्यावेळेस अभंग घेतला निरूपणासाठी. ते म्हणाले, मरती ऐसे अनंत एकाची का करू खंत, तुका म्हणे मूढ लोग करी मेली याचा शोक. बाबा संसार करीत होते, शेतीवाडी पाहत होते. एके दिवशी त्यांच्यामधला बुद्ध जागा झाला. बुद्ध जागा होणं फार अवघड आहे बरं का. बुद्ध जागा होणं म्हणजे जीवनाचं सार्थक होणं,
त्यांनी संसारावरचे मन उडाले आणि सर्व त्याग करून ते अगदी आपल्या समाजकार्याच्या वाटेने निघाले. सुमारे 12 वर्ष बाबांनी देशाटन केले. फिरलं पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, जेव्हा महात्मा गांधी भारतात आले 1915 साली, तेव्हा ते नामदार गोखलेंना भेटले. गोखले त्यांचे राजकीय गुरु, आणि गोखलेंना सांगितलं मला देशासाठी असं करायचं आहे तसं करायचं आहे. गोखले म्हणले, त्यावेळेस ते मोहनदासच म्हणायचे, मोहनदास तुम्ही सगळं करा, परंतु तुम्ही भारत भ्रमण करा, पहा, प्रत्यक्ष भारत जाणून घ्या. म्हणजे आजही आपली मुलं मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटरमध्ये गेम खेळतात आणि प्रत्यक्ष क्रीडांगणावर जाऊन खेळतच नाहीत. म्हणजे विचार करा, आज मुलांचा जो स्थूलपणा आलेला आहे तो क्रीडांगण नाही ना, ग्राउंड माहीतच नाही मुलांना. म्हणजे तुम्हाला जर तुमचं शरीर संपदा टिकवायची असेल तर बाबांचे विचार आत्मसात करा. 12 वर्ष त्यांनी देशाटन केलं, ते फिरले, अंधश्रद्धा निर्मूलनावर त्यांनी काम केलं, कर्जाच्या जे काही लोक विळख्यात होते त्यांना त्यांनी प्रबोधन केलं, दारूपाळी ज्यांनी आपले संसार उद्ध्वस्त केले होते त्यांना त्यांनी घडी बसवली जीवनाची. आणि म्हणून ते आपल्या कीर्तनात नेहमी म्हणत, बुडते हे जन न देखवे डोळा. त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी वेचण्याचा निश्चय केला. समाजाच्या दातृत्वास त्यांनी मोठ्या प्रमाणे आव्हान केलं. जी जी लोक समाजाला मदत करण्याच्या विचारांची होती त्यांना त्यांनी आव्हान केलं. समाजासाठी त्यांनी समाजकार्य केलं. मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी आज धर्मशाळा उभ्या केल्या. श्रद्धावंतांनी लक्षावधी रुपये त्यांच्या हाती दिले, पण बाबांनी 1 रुपयाला हात लावला नाही. ते संस्थेचा निधी विश्वस्त म्हणून वापरत, स्वतःच्या किंवा स्वकीयांच्या त्यांनी त्याचा फायदा करून घेतला नाही. बाबा आणि त्यांची पत्नी कुंताबाई झाडाखाली किंवा झोपडीत राहत. विनोबाप्रमाणे गरिबी हे त्यांनी व्रत म्हणून पत्करले होते. बाबांनी प्रचंड धर्मशाळा बांधल्या. शहरात उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक स्टेशनवर पडून राहत. बाबांनी हे पाहिलं, त्यांना हॉटेल परवडत नव्हते. बाबांनी ही सार्वजनिक आश्रयस्थाने उभी केली. मुंबई, पुणे, नाशिक, पंढरपूर, आळंदी, देहू या ठिकाणी त्यांनी धर्मशाळा बांधल्या. आंधळ्या पांगळ्यांसाठी सदावर्ते चालवली. दुष्काळी भागात पानपोळ्या सुरू केल्या, गुरांच्या छावण्या सुरू केल्या. म्हणजे बघा, आत्ताचं जे सरकार आहे ते जे करू शकत नाही ते बाबांनी एकट्याने केलं, समाजकार्याच्या आपल्या ताकदीने. म्हणजे समाजाने जर ठरवलं तर मोठी मोठी कामं सहज होऊ शकतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे गाडगे बाबा आहेत. पण त्यासाठी तेवढं स्वतःचं चरित्र मात्र त्यांचं अतिशय निष्कलंक असावं लागतं. आणि म्हणून त्यांनी गोरक्षणे काढली, अनाथ वृद्धांसाठी झोपड्या बांधून त्यांनी सांभाळले, दुष्काळग्रस्तांना अन्नदान केले, निरक्षरांसाठी त्यांनी शाळा काढल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर त्यांनी कुठली केली असेल तर पशुहत्येविरुद्ध त्यांनी निकाराची झुंज दिली. नद्यांना त्यांनी घाट बांधले, म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा. गुरांसाठी त्यांनी हौद बांधले आणि हुंडा पद्धतीवर त्यांनी कडाडून टीका केली. निर्धन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढली, आश्रमशाळा काढल्या. ज्ञानगंगेजवळ ते थांबले. देव मंदिरात नाही बाबांनो, तो जनजीवनात आहे हे त्यांनी जगाला थणकावून सांगितले. विश्वंभर पाहणारा, जगात जगदीश शोधणारा, जनी जनार्दनाचे चिंतन करणारा हा कर्मयोगी आजन्म मात्र परिश्रम करत राहिला. थकला, शिनला, विकलांग झाला. 20 डिसेंबर 1956 या दिवशी रात्री 12 वाजता सेवामुक्त झाला. बाबा आजारी पडल्यावर लोक आग्रस्त काही दिवस मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये राहिले. त्यांच्या वातावरणात ते कंटाळले आणि त्या अमरावतीचा त्यांनी रस्ता धरला. पहा, एक लक्षात घ्या, तो माणूस आयुष्यामध्ये काय करत होता. फक्त समाजाचंच अहोरात्र चिंतन करत होता. अमरावतीहून नगरवाडीला नावाच्या सातपुडा असणाऱ्या आपल्या आश्रमात त्यांना ते जायचं होतं. तो त्यांचा मनोदय होता, पण अर्ध्या वाटेतच नियतीने त्यांना थांबवलं. जग सोडण्यापूर्वी पत्नीच हातात हात घेऊन ते म्हणाले, कुंता, आयुष्यभर तू माझी सावली म्हणून राहिलीस, पण आता मी चाललोय. अमरावतीला राहा, माझे काम हेच तुझे काम समज. मला तुला एक सांगायचंय, महालात राहू नकोस, मुक्या जीवन मायांची पाखर घाल. सर्वांची तू माऊली हो, बाबांची तू सावली हो. कुंताबाईंनी बाबांना शब्द दिला आणि तो पाळला. या शब्द सौभाग्यवतीची कुंतीप्रमाणे जन्मभर दुःखी राहिली, अक्षरशः दुःखी राहिली. बाबा गेले, बाबांनी या महाराष्ट्राला काय दिले. अरे पुढचे 50 वर्ष पुरून एवढं मोठं नेतृत्व त्यांनी आपल्याला दिलंय. आजही स्वच्छता करा, आजही कुठल्याही गोष्टीचा अवडंबर करू नका, आजही नशेच्या आहारी जाऊ नका आणि जातीभेद करू नका. हे 4 संदेश जरी आपण बाबांचे ऐकले तर मला तुम्हाला सर्वांना सांगावं असं वाटतंय, ही बाबांसाठी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. एवढं बोलतो आणि माझे शब्द संपवतो. धन्यवाद. प्लीज शेअर अँड लाईक दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल. थँक्यू.